फोडून देता 10 रुपये किलो फोडते, फुटते दादा 10 रुपये किलो। आणि लाकडावर जर का ते फोडले तर कम से कम कैरी पूर्ण चीप होऊन जाते, आणि 10 किलो घेतली तर तिच्यात 3 किलो 4 किलो खराब होऊन जाते चीप। बरोबर। आणि आडकीतावर जर का ते फोडली तर एक बी फोडायची चीप होत नाही। बरोबर। दिवसभरामध्ये किती किलो फोडता आपण? 200-300 किलो फुटून जाते। किती? 200-300 किलो। 200-300 किलो। कुठले आहे तुम्ही? जळगाव। जळगाव शिवाजीनगर। गुजरात। गुजरात कुठली आहे कैरी? गुजरातची कैरी। कुठली आहे? कोण कैरी कुठली? गुजरातची कैरी। गुजरात हे काय नाव आहे ते? निलम। निलम। निलम काय भाव चालू आहे? 40 रुपये किलो कैरी विकत आहे चोपडा बाजार मध्ये। 40 रुपये? हो 40 रुपये। तर 35 रुपये 30 रुपये किलो कैरी विकत आहे। ग्राहक येतोय का? हा ग्राहक येतोय का? ग्राहक येतो का घ्यायला? सध्या पाणी पडत नाही म्हणून काही व्यापार नाही आहे। व्यापार नाही? पाणी पडल्यानंतर काहीतरी बाजार उठेल, त्यानंतर समजेल कसं काय। पाणी पडल्यानंतर मग भावही वाढेल का? पाणी पडल्यानंतर भाव वाढू शकतो। भाव वाढू शकतो। लोणच्याचा हा जो बाजार एकच काय आहे यावर्षी? यावर्षी एवढा ठीक नाही बाजार, अजून पाऊस पाणी नाही म्हणून बाजार काही व्यवस्थित भरत नाही। पाऊस पडल्यावर ग्राहक येतील? हो येतील, पाऊस पाहिजे। पाऊस पाऊस पडला पाहिजे। हा पाऊस पाहिजे तरच गिरायक येईल ना। सध्या मंदी चालू आहे, अजून मंदी आहे। यावर्षी काय लोणच्याच्या बाजारमध्ये भाव वाढ झालेली आहे का? किमतीत वाढ आहे का? थोडीफार चालू आहे आता, पण मग गिरायक नाही तर मग ते होत नाही ना मग। बरोबर बरोबर। ग्राहकाची वाट पाहावी लागते। क्या भाव ये है? 60 रुपये बजाजी है, ये सरदार है 50 रुपये। 50 रुपये? हाँ ये 50, ये बजाजी है प्योर अचार का गुजरात का। अच्छा। ये 60 रुपये एक नंबर माल आता है ये गुजरात का। मैं क्या बोल रहा हूँ, ये जो पहला बाजार है इसलिए भाव बढ़ जाए क्या? और भाव बढ़ेगा? ये पहला बाजार है दादा जी, दूसरा बाजार है। पर बाजार में है ना ये कैरी है ही नहीं पूरे बाजार में। क्या आने वाले बाजार में भाव बढ़ सकता क्या? पानी गिर सकता तो बाजार बढ़ सकता है, क्योंकि वहाँ कैरी नहीं है दादा गुजरात की। अच्छा। हाँ तो बाजार अच्छा बढ़ेगा। ग्राहक क्या भाव कर रहे हैं अभी? हमको 50 रुपये 55 रुपये 60 रुपये बिक रही है कैरी। हाँ 50 एक नंबर है, सरदार बिक रहा है 50 45 40। ग्राहक कैसा क्या? माल एकदम बढ़िया है, गिराकी चल रही है थोड़ी बहुत, आ रही है बाजार में थोड़ी थोड़े अभी लोग। हाँ माल एकदम सफेद है, देखो काट के एकदम सफेद छक आएगा, एकदम वैसा चार का आएगा पूरा, एकदम बढ़िया पूरा चार का। आलू होते काय भाव घेतले? 40 रुपये। व यावेळे लोणच्याचा जे कैरी आहे त्याच्यामध्ये भाव वाढ झालेली आहे का? हो वाढ झालेली आहे, पण अजून एक पाऊस पडलेला त्याच्यानंतर अजून वाढू शकतो। आणि इतर पर्यंत पण होऊ शकतो? नाही इतर जे साहित्य लोणच्यासाठी लागणार आहे त्याच्यात बी भाव वाढले का? हो वाढलेले 100%। त्यांचाच भाव वाढले? हो। गेल्या वर्षापेक्षा यावर्षी भाव जास्त आहे? जास्त आहे। म्हणजे ज्या 10 किलो टाकावं लागत आहे तर ते यावर्षी कमी टाकावं लागतंय का? 5 किलोपर्यंत येत आहे लोक। कैरी घ्या कसं काय बाजार कैरीचा? महागात वाटते दरवर्षापेक्षा। बघ दरवर्षी कुठलाही भाव वाढतच राहतो। लोणच्याचा जे इतर साहित्य त्याच्यात बी भाव वाढलेला आहे का? त्याच्यात 5-5-10 रुपये वाढले वाढलेले आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे लोनच्या टाक्यासाठी घ्यावं लागतंय? तिथं आवश्यक गरज सारखं। बरोबर बरोबर। यावर्षी थोडा भाव वाढलेला आहे? हो।